वेलकम एवरीवन टू सदर्व क्लासेस यूर इन स्टैंडर्ड 6 एंड वी आर लर्निंग दिस चैप्टर नोन एज नेचुरल रिसोर्सेस एयर वाटर एंड लैंड. म्यूट योर साउंड प्रथमेश. सर मैं अभ्यास केला है. ओके म्यूट योर साउंड. आवाज बंद कर आधी नंतर बोलू अपन. सो द फर्स्ट चैप्टर वी आर लर्निंग नेचुरल रिसोर्सेस एयर वॉटर एंड लैंड. हा पहिला धडा अपन घेत होतो. हा पहिला धडा अपन घेतोय. सर वॉइस अनम्यूट करा. ओके चलो. सो वी वेर हियर. म्यूट योर साउंड प्रथमेश. नाउ यू कैन सी अ डायग्राम हियर. यू कैन सी अ डायग्राम हियर. आवाज बंद करायचा प्रथमेश लक्ष द्या. यू कैन सी अ डायग्राम हियर एंड सी. यू कैन सी दैट बघा देर इज अ कंपनी. इट इज प्रोड्यूसिंग स्मोक. देन देर आर there is a river, there is a dam here. You can see the people washing their vehicles. Some are swimming. काही मुलं लोक पाण्यात आंघोळ करतात. या बायका इथे कपडे धुवायसाठी आल्या. ती बाईक बाईकडून पाणी घेऊन चाललेली आहे. यू कॅन सी देख बघा हे जे शेती आहे शेतीचं पाणी इथे शेतीचं शेतीसाठी पाणी सुद्धा इथून घेतलं जातं. यू कॅन सी दॅट वॉटर हॅज मेनी युजेस. ओके वॉटर हॅज मेनी युजेस. So we use water in large quantities. We use water in large quantities. We have learned that water on the earth is regulated through the water cycle. You know water cycle. Water cycle म्हणजे काय? पाऊस पडतो. Okay, this is a water cycle. You know, आता पावसाळा पडेल. पाऊस पडेल ना तर पाऊस it is a water cycle. तर आपण जलचक्र म्हणतो. The water vapors formed from the ocean is the main source of water in the water cycle. ठीक आहे. It gets converted into rain. It gets converted into rain. देखो तो कैसा होता है तुम्हारे अंदर सांगतो बघा मी कसं असतं. See this is ocean suppose. Ocean मधून काय होतं water vapors तयार होतात. ते कुठे येतात जमिनीकडे येतात. Okay they to come towards here. They form clouds. Black clouds form होतात. त्याच्यामध्ये पाणी असतं. परत त्याचा पाऊस होतो. Rain होतो. Raining होतो. And that's rain water again goes. Finally कुठे जातं परत समुद्रात जातं. So in this way हे काय तुमचे एक cycle आहे. It gets converted into rain, creating fresh water source on the earth. आपल्याला जो पाऊस पडतो बघा तो पाऊस पडणार आहे त्या पावसामुळेच आपल्याला पाणी मिळते. And it is the only source of water. जे आपण पाणी पितो ना फ्रेश वॉटरचा सोर्स आहे. We get water from natural sources such as stream, rivers, ponds, streams and lakes. Springs बघा. Stream म्हणजे छोटा ओढा असतो. झरा म्हणतो त्याला. River, नदी, pond, डबके किंवा छोटा तलाव. Springs म्हणजे झरा. बरोबर. स्ट्रीम म्हणजे वाहतं पाणी असं थोडंसं. आणि लेक लेक म्हणजे काय तलाव. ऑल्सो वी गेट वेल. आपण विहिरी खोदलेल्या आहे त्याला म्हणतो वेल्स. वेल विहिरी आहे. मॅन ऑल्सो डिग वेल्स बघा दिलं. मॅन ऑल्सो डिग वेल्स आणि बोरवेल सुद्धा आपल्याकडे आहे. गावाला बऱ्याच वेळा तुम्ही बोरवेल पाहिलं असेल. अपार्ट फ्रॉम दॅट मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बर्न्स अँड डॅम्स. डॅम म्हणजे मोठं धरण. तुम्ही धरण वगैरे पाहिलं असेल. सो सपोज दिस इज अ रिव्हर. एक रिव्हर आहे तर उसपे वगैरे डॅम. यहाँ पे अगर डैम है तो क्या होता है कि द वॉटर इज लॉक्ड हियर. पानी यहाँ पे क्या होता है लॉक हो जाता है. एंड दिस वॉटर वी यूज आफ्टरवर्ड्स. ठीक है. दिस वॉटर वी यूज आफ्टरवर्ड. ये पानी अपन नंतर वापरतो. ड्यू टू अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर एंड इंक्रीजिंग एंड फॉर एन इंक्रीजिंग पॉप्युलेशन इंडस्ट्री एंड फार्मिंग इट इज नाउ इन शॉर्ट सप्लाय. पाण्याची कमतरता तुम्हाला माहिती आहे. पाण्याची कमतरता आपल्याकडे आहे. वी हॅव अ शॉर्ट सप्लाय ऑफ वॉटर. पाणी की बहुत सारी हमें शॉर्ट सप्लाय है. वॉटर स्कॅर्सिटी कहते उसको. काय म्हणता म्हणताला वॉटर स्कॅर्सिटी. पाण्याचा प्रॉब्लेम. वॉटर स्कॅर्सिटी पाण्याचा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे. नाउ सी लँड. लँड म्हणजे काय रे जमीन. लँड म्हणजे काय जमीन बघा. जस्ट अ मिनिट. चलो गाइस. सो लँड इज सीन. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन. छोटी दगड. सॉइल माती. बिग रॉक्स बड़े बड़े पहाड़. मोठे मोठे दगड.
इट इज नॉट फ्लैट एवरीवेयर, जमीन फ्लैट आएगा नहीं है, सपाट आएगा जमीन नहीं, पूरा प्लेन है क्या नहीं, इट इज नॉट फ्लैट एवरीवेयर, इट इज हिली इन सम प्लेसेस, कई कई कुठे कुठे छोटे छोटे टेकड़े आहेत, कुठे कुठे मोठा टेकड़े आहेत, तर कुठे कुठे काय आहे सपाट आहे. ऑल टेरेस्ट्रियल एनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव ऑन द लँड, आपण कुठे राहतो जमिनीवर राहतो, सो देअरफॉर वी आर नोन ॲज टेरेस्ट्रियल ॲनिमल, वी आर नोन ॲज टेरेस्ट्रियल ॲनिमल बिकॉज वी लिव इन द वी लिव ऑन द लँड. आपण जमिनीवर राहतो म्हटलं म्हणतात टेरेस्ट्रियल, टेरेस्ट्रियल मतलब जमिनीवर राहणारे प्राणी, जो भी ॲनिमल्स आहेत वो जमीन पर राहते. सम टेरेस्ट्रियल, आवाज बंद ठेवायचा आहे, सम टेरेस्ट्रियल्स डिग, दे क्या ते डिग करतात, डिग म्हणजे काय खोदणे, काय खोदतात बरोज, व्हॉट दे डिग बरोज, बरो म्हणजे काय तुम्हाला माहिती, बिळ, बिळ खोदतात, तुम्हाला माहिती कोण उंदीर आहे, त्याचबरोबर ससे आहे, स्नेक आहे वगैरे. देन दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग, आपण फार्मिंग साठी लँड वापरतो, फॉर बिल्डिंग हाऊसेस, घर बांधायला माती लागते आणि जमीन लागते आणि काय लागतं रस्ते बनवायला. ऑल्सो plants and animals in the forest that grow on the land, the minerals, crude oil and natural gas kaise milta hume zameen ke andar se milta, we get it from the land, we get it from the earth or from the land, therefore land is also an important resource, baro ki na, zameen sudha mahatvachi aahe, apan zameenivar rahatoy ani zameenivar aaple kay ate sheti hote, kheti bhi zameen pe hi hoti hai, aapke ghar mein jo tiles hai uspe dekho kheti karke hoga kya, nahi hoga. The layer of the mixture in the bottle, aise layer hota hai mixture in the bottle, similar layers are formed, hamare zameen mein bhi aise hi aapko layer dikhenge. So sabse niche big stones, then you have small stones, sand, soil and uske upar hai dry leaves. Okay, so these are the layers of the earth. Aise layer ke earth hamare zameen mein bhi dikhte hai. Dekho. So the land on the earth also looks like this. See, the land on the earth looks also looks like this. If a pipeline is being laid in your neighborhood, dekho pipeline agar hai to niche aapko aise dikhega, you can see like this, dekho aise aapko agar dekhoge to aapko dikhega. So you can see that the just a minute, ek second. Okay, see, this is a tree. सबसे last layer जो होता है, सबसे नीचे वाला, that is a layer of soil and small rocks. उसके ऊपर होते हैं immature soil. उसके थोड़ा ऊपर आप देखोगे soil. उसके ऊपर होता है humus. So what is humus? देखो, आपने देखा होगा, जमीन के ऊपर पेड़ पत्ते वगैरह गिरे होते हैं या फिर कुछ dead animals यहाँ पे होते हैं, तो they form a humus. They form humus. क्या होते हैं उसको? Humus form होता है. So if the land has the mature soil, the topmost layer is formed by the decomposition of remains of plants and animals. यहाँ पे आ रहे हैं remains of plants and animals. उसको क्या कहते हैं हम? Humus. This layer is known as humus. This is known as humus. It is usually found in dense forest. Humus कहाँ पे मिलता है आपको? It is usually found in dense. It is found in dense forest. Okay, it is found in dense forest. ठीक है, घनदाट जंगल असतो ना, घनदाट जंगल डेन्स फॉरेस्ट, इट इज फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. कुठे पाहायला मिळतं? डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगल तुम्हाला पाहायला मिळतं. द लँड बिलो दिस सॉइल इज फुल ऑफ सँड, सॉइल, स्मॉल स्टोन्स, वर्म्स अँड इन्सेक्ट. इसमें क्या क्या मिळेगा आपको? सँड. सँड म्हणजे काय रे? वाळू, पता है ना, रेत, माती, स्मॉल स्टोन छोटे दगड, वर्म्स, वर्म्स म्हणजे किडे, आळ्या वगैरे पाहायला मिळतं तुम्हाला. इन्सेक्ट म्हणजे किडे, माहिती ना, जमीन खोदल्यानंतर तुम्ही बघितलं ना अशा तुम्हाला काय मिळतात? प्रथमेश वांद्रे म्युटर साऊंड. तो लँड बिलो, आवाज बंद ठेवायचा आहे वांद्रे. ओके, प्रथमेश वांद्रे तुला मी इथून बंद करून टाकेल. सो दिस सॉइल, सर स्क्रीन नाही दिसत, बर बर, दोन मिनिट. आता दिसतंय का जीवदान? कॅन यू सी ना जीवदान? कॅन यू सी जीवदान? दिसतंय का आता स्क्रीन?
Judan? Judan, can you see? Screen display ka Rutuja, Judan, Sagana display ka screen. Screen, nahi display ka the screen. अरे बानो स्क्रीन स्क्रीन दिसत का दिसते का सहा हो सर दिसतंय 7 वाजता ओके जुदान सर दिस सर दिख रहा है ओके 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 धीरे धीरे बेटा जुदान एवरीवन इन द वेटिंग रूम सर स्क्रीन दिसत नाही वॉइस अनम्यूट करा जुदान 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 वेर इज जुदान हां जुदान सर स्क्रीन दिसते हां जुदान बघ रहा था एक सेकंड ना जुदान को पूछता हूँ मैं जुदान दिसते का था स्क्रीन दिसते जुदान ओके चलो ते वो तो नेटवर्क से थोड़ा इशू तो नाउ इट इज यूजुअली फाउंड इन द डेंस फॉरेस्ट उसके बाद देखो क्या है द सॉइल एंड द पीसेस ऑफ बेड रॉक्स आर फाउंड बिलो दिस लेयर दिस इज इमेच्योर सॉइल देखो ये जो है ना इमेच्योर सॉइल मैंने आपको दिखा था दिस इज इमेच्योर सॉइल फर्दर बिलो दिस लेयर प्रोपोर्शन उसके नीचे क्या है बड़े बड़े पत्थर देखो ये सो लेयर्स ऑफ छोटे पत्थर है उसके बाद बड़े पत्थर सो दिस आर द बेड रॉक्स ओके बेड रॉक्स हमारा जो बोर वाटर है ना बोर वाटर तो बोर वाटर का पानी यहाँ से हमको मिलता है यहाँ से बोर वाटर का पानी हमें मिलता है जो बोर वाटर हम बोरिंग खोदतो ना त्याशा इथून तुम्हाला मिळते बेड रॉक मधून नाउ व्हाट इज द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन व्हाट इज द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन एक सेकंड ओके चलो हो जाएगा अपना लेक्चर आज डोंट वरी Now, what is the process of soil formation? What is the process of soil formation? See, soil on the land is formed by natural process. The abiotic components of soil are supplied through the weathering of the bedrock. ठीक है देखो ये bedrock होता है ये bedrock क्या होता है टूटता है हाँ ऐसे टुकड़े होता है ऐसे टुकड़े होता भागा तो हमारे दिन एक दगर तुम्हें फोड़ा दगर फोड़ लेने तक क्या होता है बारीक बारीक टुकड़े होता भागा शे अन्य क्या तार होते हैं soil form होते हैं क्या तार होते हैं soil form होते हैं What is formed? Soil is formed. What is formed? Soil is formed due to the heat, cold water of the sun, wind and the rain respectively. The bedrock breaks. Bedrock का तो break हो तो टूट तो कशम दे into pieces. तो उसका क्या बनता है? छोटे-छोटे stone बनते हैं sand and soils are formed. उसके बाद microbes, worms and insects are found among them. पता है ना आपको मिट्टी में क्या-क्या है? माइक्रोब्स है जरा माइक्रो ऑर्गेनिज्म स्मॉल बैक्टीरिया है वायरसेस होते हैं इवन अलगे या फिर फंगस जो भी वर्म्स कीड़े कीड़े नहीं वर्म्स मतलब अड़िया एंड इंसेक्ट्स मतलब कीड़े वगैरह एज वेल एज रोडेंट्स लाइक माइस एंड रैट्स पता है ना चुचुंदरी उंदीर वगैरह जमीन खाली द रूट्स ऑफ द ट्री ग्रो ऑन द लैंड ग्रोइंग ऑन द लैंड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ द रॉक आता झाड असं बघा सपोज हे तुमचं झाड आहे बघा ओके सपोज दिस इज युअर ट्री हे तुमचं झाड आहे आता झाडाची जी मुळे असतात ना रूट्स असतात ते सुद्धा खाली जातात और वो क्या होते बढते रहते दे ग्रो होता है ना दे ग्रो तो ग्रो में क्या होता है अगर बीच में कोई पत्थर आता है उसको क्या करते तोड़ देते दे ऑल्सो ब्रेक दे ऑल्सो तोड़ देते हैं सर आवाज येत नाही राज मिश्रा क्या करो रे बेटा मैं सबका प्रॉब्लम कुछ नहीं मेरा आवाज तो फुल है ट्राई अगेन ठीक है वो तो दे इज नॉट इन द मीटिंग जस्ट अ मिनट गाइस हेलो यस सर फिर से बंद करके चालू करें जी हाँ देख अभी आ रहा है आवाज कैन यू हियर मी नाउ फिर से ज्वाइन कर बेटा मीटिंग देख के हाँ ओके चालू कर मीटिंग ज्वाइन कर दो फिर से होता है वो कभी कभी देयरफॉर द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो एंड कंटिन्यूअस प्रोसेस इज स्लो एंड कंटिन्यूअस देखो सो इट टेक्स अबाउट 1000 ईयर 1000 साल लगते हैं अगर हमको 2.5 सेंटीमीटर थिक लेयर ऑफ मैच्योर सॉइल बनने के लिए बगा
फक्त 2.5 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर तुम्ही मोजलात खूप छोटा असतो 2.5 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर का अगर लेयर फॉर्म करना है देन इट टेक्स 1000 इयर्स कितना साल देखो 1000 इयर्स हम तो इतना जिंदा भी नहीं रहते ओके इट टेक्स 1000 इयर्स किती आला 1000 इयर्स 1000 वर्ष लागतो बघा आणि तो मातीचा थर जर आपल्याला घालवायचा असेल तर 10 मिनिटं पण लागत नाही 1 मिनिटं पण लागत नाही आपल्याला देन व्हाट इज गिवन टू यू सर यस राज कॅन यू हियर नाउ Yes. Okay, chalo, good. Soil can get destroyed. Soil can get destroyed in the short period due to flood. Jitna mati ban gaya na, but it can be destroyed. Both kam samay mein wo destroy jata hai. Kyun? Flood hota hai, storm aata hai, human activities se wo kya hota hai? Soil nikal jati hai. That is why mining. Mining pata hai na? Zameen ke andar se hum mining karte hai aur kya kehte hai? Alag alag metals ke jo bhi ore se wo nikalte hai. It is necessary to conserve soil and to prevent erosion of the land to prevent the erosion of the land the best remedy for is to increase best remedy kya hai to increase the green cover agar humko soil bachani hai so kya chahiye humko green cover matlab zyada se zyada ped lagane hai jaasta jhad lavaychi aplyala ahet jevdi apan jaasta jhad lavu tevda tumhala kay milel mati tumchi ghatt dharun rahel ghat mati japle jai so erosion of the land is due to is reduced bara mati jhad lava gavat lava छोटी छोटी झुड़प लावा ओके सो इफ यू ग्रो देम द इरोजन ऑफ द सॉइल इज रिड्यूस्ड व्हाट इज इरोजन मीन्स द रिमूवल ऑफ द लेयर ऑफ सॉइल फ्रॉम द अर्थ गेटिंग नेक्स्ट क्या देखो ओके व्हाट इज गिवन देखो और क्या देखो आपको ह्यूमस ओके ह्यूमस के बारे में कुछ इंपॉर्टेंट है लेट्स सी व्हाट इज गिवन Humus is the layer formed on the soil due to decomposition of dead plants and animals. Dead plants and animals. तुम्ही बघितलं असेल बघा एखाद्या ठिकाणी जमिनीवर एखादं कुत्र मांजर वरून पडलं तर काही दिवसानंतर त्या मांजराची किंवा कुत्र्याची फक्त हाडच त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यानंतर काही दिवसांनी ती हाड सुद्धा तुम्हाला दिसत नाही कारण का तर ते जमिनीमध्ये कुसतं ओके व इट गेट डिकम्पोज इन द लँड आता जर झाडाची एखादी फांदी असेल किंवा झाडाचा पालापाचोळा सुद्धा कुसतो कशामुळे होतं ते बिकॉज ऑफ द मायक्रोब्स and that is known as humus okay aur humus mein kya hota hai it is very fertile good fertile hai wo humus usse wajah se kya hota hai you get good fertility usse jaha changli jhad tumhala yetat forest on land got buried underground due to the great upheavals that took place on the earth many years ago dekho pura jungle ka jungle kya ho gaya zameen ke andar dekho sab jo yahan pe bahut sara jungle tha dekho या बहुत सारा जंगल था लेकिन क्या हो गया पूरा जंगल जमीन के अंदर क्या हो गया चला गया इट गॉट बरीड बहुत सालों पहले उसके साथ जंगल के साथ एनिमल्स गए सम ऑफ द अगर ह्यूमंस हो गए तो वो भी गए एंड इट फॉर्म्स क्रूड ऑयल उसको क्या बन गया क्रूड ऑयल बन गया मैं इतना ही बताता हूँ बाकी कुछ नहीं है ओके क्रूड ऑयल में क्या क्या आता है देखो तुम्हारा माहिती है आपल्याला पेट्रोल मिलते डीजल केरोसिन पैराफिन ये सब मिलते हैं कुठून मिलते आपल्याला वेर फ्रॉम वेर डू वी गेट इट कहाँ से मिलता है हमको ये from where do we get it from the underground we get them from the underground matlab zameen ka khandu mein sakte milte ho tumhe maithe na crude oil petrol wagera diesel wagera now living things use land water and air available on the earth yes rutuja bol rutuja ka jal wala ऋतुजा का झालं बोल ऋतुजा पुढे गेली सर आवाज यही येत हा एक प्रॉब्लेम आहे परत जॉईन कर बरं ऋतुजा परत जॉईन कर ऋतुजा एक मिनिट हा join again chalo next is what see yes who is this okay chalo
what is given the goal? Living things use land, water and air available on the earth, and so the man. Hum bhi use karte hai. But what is the difference? However, the portion of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. Dekho. How much? How much do we use? Dekho. We have 29% of the land. Potable water है 0.3%, oxygen 21%, ठीक है इतना हमें ये use करने के लिए we have that much to use, लेकिन इसमें क्या होता है यार क्या होता है कि बरेच गोष्टी अपन क्या होता है आपल्या गोष्टी काय होतो खूप गोष्टी अपन वापरतो का कारण आपल्याकडे आपल्या माणसाला काय आहे हाव आहे बघा ग्रीड ग्रीड शब्दाचा अर्थ काय होतो हाव हाव म्हणजे तुम्हाला हाव तुम्हाला एक गुलाबजाम दिला तुम्ही म्हणता नको अजून दोन गुलाबजाम पाहिजे त्याला म्हणतात हाव बरोबर की नाही एक वडापाव दिला म्हणतात असं अजून एक वडापाव दिला म्हणतात हाव सो ग्रीड आता Because of this grade of man, we are using the natural resources to a large extent. सबसे ज्यादा यूज कर रहे हैं देखो क्या हो गया कि उनका जो प्रोपोर्शन है वो कम होते गया ओके देखोर प्रोपोर्शन कम हो गया तो हमने देखा आपने की पेट्रोल के प्राइस बढ़ रहे हैं ये है वो सो देर आर मेनी थिंग्स एक सेकेंड हेलो बर बघतो ओके गाइस चलो नेक्स्ट वेर वर वी ओके नाउ व्हाट वी हैव लर्न सबसे इंपॉर्टेंट अभी हमने इतना जो पढ़ा कल से हम क्या क्या पढ़ रहे हैं देखो फर्स्ट वन द एलिमेंट्स अवेलेबल इन द नेचर which fulfill our basic needs of living things are called as natural resources say natural resource ka definition ho gaya air water land are important natural resources soil has both biotic and abiotic constituent biotic manje jaivik abiotic manje ajaivik theek hai then there are many constituents of air such as nitrogen oxygen carbon dioxide inert gas water vapor and dust particles The oxygen ozone layer is protective shell of the earth and finally we have learned that the natural resources should be used carefully and sparingly they should be used carefully apra je kai petrol diesel ahe kiwa sagana apan kasa vaprayche apan neat vaprayche cha vapar neat karaycha ahe okay thoda vel aaplya kade so we will start the exercise now chalo question number 1 the ozone the layer of ozone gas absorb digest rays which rays ultraviolet rays okay they use ultraviolet rays dekho answer maine yaha pe type karke de diya to main tumhala par video baga tumhala answer mil of the total available water available on the earth fresh water forms 0.3% okay it forms 0.3% getting answer mein diya dekho both digest and digest constituents are present in the soil maine abhi aapko answer bataya tha biotic biotic and abiotic ठीक है biotic and abiotic constituents are present in the water then question number 2 थोड़ा सा बड़ा आंसर आप करो then question number 2 3 आप तुम्ही शोधा you follow or you try to find out the answers then I'll give you answers for the छोटे आंसर पहले दे दो फिर बड़े आंसर हम ढूंढेंगे you try to find out the answers now okay chalo guys carbon dioxide plants and food production oxygen is required for combustion then water vapors rain and microbes formation of सॉइल ओके मैंने असं दिया आपको ऐसे मार्क करायचं नाही तुम्हाला काय करायचं आहे ए ग्रुप बी ग्रुप आणि मिडलला तुम्हाला आन्सरचा कॉलम करायचा आहे ओके कैसे करना है का फिर से बता देखो दिस इज ग्रुप ए ग्रुप बी आणि मिडलला तुम्हाला आन्सरचा कॉलम करायचा आहे ए फॉर आन्सर चलो नेक्स्ट कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ बायोस्फियर सो व्हाट आर द कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ बायोस्फियर
यस क्वेश्चन नंबर वन व्हाट आर द कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ बायोस्फीयर इसका आंसर मैं यहाँ पे ऊपर लिखता हूँ ओके एटमोस्फियर एक मिनट स्पेलिंग मिस्टेक है थोड़ा सा एटमोस्फियर देन हाइड्रोस्फियर एंड हाइड्रोस्फियर एंड क्या है आपका लिथोस्फियर ओके एटमोस्फियर हाइड्रोस्फियर एंड लिथोस्फियर सर ठीक है Then next question you have biotic constituents of soil. Question number B. Biotic constituents of soil. क्या क्या है देखो लेफ्ट में आंसर देता रहो मैं. Biotic constituents of soil. क्या क्या होता है biotic constituents में होता है microbes. Then worms. Microbes, worms. मैं B का आंसर दे रहा हूँ ये first का आंसर है यहाँ पे. हाँ वीडियो बगी तो तुम्हारा आंसर बन करूँ जल. ये A का आंसर है. Then this is the answer of B. Microbes, worms और क्या आएगा insects. आवाज बंद ठेवा अजून चालू नाही आलं इन्सेक्ट्स एक मिनिट हा इन्सेक्ट्स एक मिनिट स्पेलिंग मिस्टेक आहे इन्सेक्ट्स ठीक आहे मायक्रोब्स वर्म्स इन्सेक्ट्स देन यू हॅव सी सी काय आपका फॉसिल फ्युअल काय काय फॉसिल फ्युअल आहे पेट्रोल देन यू हॅव डिझेल एक सेकंड पेट्रोल डिझेल केरोसिन केरोसिन म्हणजे रॉकेल देन यू हॅव क्या क्या अभी केरोसिन पेट्रोल डीजल केरोसिन उसके बाद हमारा एलपीजी एलपीजी आए देन यू हैव सीएनजी ठीक है ओके देन यू हैव द डी डी का आंसर क्या है मैंने आंसर साइड में लिख रहा हूँ सर डी इनर्ट गैसेस इन एयर मैंने आपको इनर्ट गैसेस इन एयर बोला था क्रिप्टॉन यू हैव क्रिप्टॉन रेडॉन ज़ेनॉन then you have argon ठीक है then you have a b c d e e is what gases that are harmful to the ozone layer मैंने आपको आंसर बताया था इसका क्या क्या आंसर है कार्बन मोटा आंसर है कार्बन टेट्रा क्लोराइड कार्बन टेट्रा क्लोराइड का क्लोरो फ्लोरो कार्बन एक मिनट ना क्लोरो 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 एक मिनट हाँ क्लोरो फ्लोरो कार्बन स्पेलिंग मोठी आहे तुम्हाला आली पाहिजे सो दीज आर द आन्सर्स म्हणजे आन्सर आपको द्या देखो व्हिडिओ बघा तुम्हाला आन्सर पण तुम्हाला मिळून जातील देन यू हॅव ट्रू ऑर फॉल्स देन यू हॅव ट्रू ऑर फॉल्स व्हिडिओ बघा तुम्हाला आन्सर बघून जातील मिळून जातील देन यू हॅव ट्रू ऑफ फॉल्स चलो काय आहे ट्रू ऑफ फॉल्स ते पण आपलं होऊन जाईल किती वेळ मिनटं आपल्याकडे वेळ जास्त मिनिट आहे 6 मिनिटं आपल्याकडे क्वेश्चन नंबर वन लँड अँड सॉइल आर द सेम थिंग फॉल्स फर्स्ट इज फॉल्स The water in the lake is called groundwater, false. Second is false. It takes about 1000 years to form 225 cm thick layer, false. ठीक है? Then third, radon is used in electrolyte writing, ये भी false है. So all the things are false. समझे आता सगळे जे true or false है ते तुमचे false आहेत. मैंने आपको आंसर भी दे दिया है फटाफट 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 फटाफट. Then answer in your own word. ये आपको लिखना है. जो बड़े बड़े questions है, you have to find out the answers. तो इसके लिए आप चैप्टर पढ़ो में चैप्टर पढ़ो कुछ डाउट है तो मुझे पूछो चलो गाइस एनी प्रॉब्लम यू हैव टिल दिस